आज तुम्हाला बहुतांश भागातील शेती बागायती दिसते, गावेही समृद्ध झालेली दिसत आहेत, पण हे एका दिवसात शक्य झाले का? तर बिलकुल नाही। यासाठी एका दूरदृष्टीच्या नेत्याला आयुष्य खर्ची करावे लागले। ते नेते म्हणजेच शेतकऱ्यांची कैवारी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार होय। शेती उद्योग हा देशाचा आर्थिक कणा। शेतकऱ्याची प्रगती झाली तरच देशाची आर्थिक गाडी सुसाट धावू शकते हे फक्त शरद पवार साहेबांनीच जाणले। लहरी निसर्ग आणि बदलत जाणारे बाजारभाव या दुष्टचक्रात अडकलेल्या शेतकऱ्यांना खरा धीर दिला तो पवार साहेबांनीच। सन 1978 साहेब पहिल्यांदा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले आणि त्यांनी पारंपरिक पिकात व पद्धतीत अडकलेल्या शेतीला आधुनिकतेची जोड देत बाहेर काढले, फलोत्पादनाला चालना दिली। अगदी बरड असलेल्या जमिनीत ठिबक सिंचनाच्या तंत्रज्ञानाने फळबागा फुलल्या, कमी पाण्यात आणि कमी श्रमात शेती होऊ लागली। ठिबकसाठी शेतकऱ्यांना अर्थसहाय्य केले, शेतकरी सुखावला। पावसाचा थेंबन थेंब काळ्या आईच्या पोटात रुजावा मुरावा म्हणून साहेबांनीच धरणे व बंधारे यांचे दाट जाळे विणले। आज गावोगावी दिसणारी सुपीकता ही साहेबांनी केलेल्या मशागतीचे फलित आहे। ग्रामीण भागात कुटीर उद्योग करणाऱ्या मजुरांना बँका दारातही उभ्या करीत नाहीत। कायम आर्थिक विवंचनेत असलेल्या कारागिरांना मदतीचा हात देण्यात कोणी पुढे येत नाही। चूल आणि मूल एवढ्याच चक्रात अडकलेल्या शेतकरी महिलांना पवार साहेबांमुळे आज जगण्याचा अधिकार मिळाला आहे। उद्योग व्यवसायात रमलेल्या या महिला स्वतःच्या पायावर उभ्या राहून कुटुंबाला उभारी देताना दिसत आहेत। शेतीच्या जोडीला कृषी प्रक्रिया उद्योगाची जोड हवी म्हणून शेती संबंधित सहकारी खासगी उद्योग उभे करण्यात साहेबांची साथ मोठी आहे। गावखेड्यातल्या छोट्या मोठ्या जोडधंद्यांना उभारी दिली ती साहेबांनीच। दुष्काळ ओला असो की कोरडा, गारपीट असो की ढगफुटी, शेतकऱ्याच्या बांधावर मदतीसाठी धावून येणारा पहिला माणूस म्हणजे पवार साहेब होय। शेतकऱ्याला मनानं उभे करण्यात पवार साहेबांचे योगदान मोठे आहे। शेतकऱ्याला कर्जासाठी बँका पतसंस्था सावकार कोणाकोणाचे उंबरठे झिजवावे लागायचे। 12-16-18% अशा चढ्या व्याजाने कर्ज मिळायचे, पण पवार साहेबांनी कमाल केली आणि शेतकऱ्यांना अवघ्या 4% व्याजाने कर्ज देण्यासाठी राष्ट्रीयकृत बँका शेतकऱ्याच्या दारात उभ्या केल्या। केंद्रीय कृषी मंत्री असताना शरद पवार यांनी देशातील कोट्यवधी शेतकऱ्यांच्या डोक्यावरील कर्जाचा भार उतरविला। भारताच्या इतिहासात या निर्णयाची नक्कीच नोंद होईल।